रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून नाट्य रसिक मंडळ अभिनय कल्लोळ यावर्षी सादर करीत आहोत बहुरंगी बहुढंगी एकांकिका महाराष्ट्राची चांद्रयात्रा। एक विशेष सूचना, कृपया प्रेक्षागृहातील सर्वांनी आपापले मोबाईल फोन आणि आपापली पोरं सायलेंट मोडवर ठेवावे। नुकत्याच चंद्रावर गेलेल्या चांद्रयानाने अशी माहिती पाठवली आहे की चंद्रावरची माती महाराष्ट्राच्या मातीशी साधर्म्य साधत आहे। या मातीच्या निकषाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातील मातीशी निगडीत लोकांना चंद्रावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातल्या ज्या प्रांतातील मातीशी साधर्म्य साधलं जाईल त्यांना चंद्रावर भरपूर जमीन मिळणार असून त्यामुळे त्या सर्वांमध्ये माती कुणाची यावरून पाहणी करताना चढाओढ लागली। प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून पेशव्यांच्या पुण्यातील मंडई हिला नियुक्त केले असून शासकीय सपोर्ट म्हणून मुंबईतील विधानसभेतील पीएला पाठवण्यात आले आहे। चला तर बघूया ही महाराष्ट्राची चांद्रयात्रा। संध्याकाळी सगळ्यांची तासत बसता, चला घ्या थंड आणि बघा खाली। चला ओ पश्चिम महाराष्ट्र, खानदेशी, विदर्भ, चला की आता या लवकर पटापट। अय्यो नेहमी असंच होतं आमच्या बरोबर, आमचं नाम दिकच असं असतं बघा। हे नांबेक म्हणजे झालं तांबाकू असते काय? इथे चहा मिळत नाही होय, जरा गुळाचा चहा मिळाला असता तर वाईच बरं वाटत। बाप्पा 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 बाप्पा, पृथ्वीवरून पाहिल्यावर तो संत्र्यासारखे दिसतं का चंद्र? इथं तर नीरा दगड कुठे दिसून राहिले, पृथ्वी बल्ली साजरी दिसून राहिली। पण पुढच्या वेळेस सांगतो देवेंद्राले हिवाळी अधिवेशन याच दालनात घ्या म्हणून, काय वाटते? ओ कांदे झोपले का याला खाली? ओ धक्का कसा दिला यानं माले? आणि ओ नागपूरकर आमना खानदेश मा धाकलपणी दगड की माती खेळत बघा आम्ही, आम्ही भी तसंच दिसी राय ना माले, पाणी बिणी अशी म्हणून उन्हू तर काहीच पत्ता नाही, पण अठ्ठ माती मध्ये का तुम्ही संत्रणी आम्ही कपाशीच पिकीन। ओ कपाशी, चला तू
तुम्ही खानदेशी, तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन पाहणी करा हा, आणि मातीचा रिपोर्ट मला सांगा. आणि तुम्ही दोघं सतत त्रासून बोलणारे, जा तिकडं पाण्याचा संशय आहे हा, तिकडं जाऊन रिपोर्ट बनवा, हे घ्या. आणि ओ खानदेश, आता कोण आहे हा, तुम्ही बागायतदार, तुम्ही आणि बेळगावकर, तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन पाहणी करा, काळी माती असल्याचा संशय आहे तिकडं हा, हे घ्या. ठीक आहे, चला. ओ मॅडम, अरे आम्ही हिवाळी अधिवेशन आमच्या इथं भरत असलं तरी आम्हाला दुसऱ्याचं ऐकायला लागते नेहमी नेहमी. सांगते तुम्ही तिकडं पूर्वेकडे जाऊन पाहणी करा हा, आणि विधान भवन तुम्ही पण जा हिवाळी अधिवेशनाबरोबर. सगळ्यांनी रिपोर्ट बनवून ठेवा, मी येते रिपोर्ट घ्यायला. काय रिपोर्ट बनवानी? अरे काय मास्तरी कामाक लावून गेली या, नुसते दगड धोंडे असत होई सर, भावरा पण नाही खाऊ दादू, काय माझी मी शाळलंच रे हे कसा बघत तिकर बघ तिकर. अरे अरे मांजे शेती, अरे वसऱ्या ती शेती ना या, ती शालू हा असो शालू, आज हिरवो शालू दिसून आली या, मेले शालू हिरवत असता तास ना. अरे दबक दबक तिकर बघ तिकर बघ. अरे हा मांजी पृथ्वी, मेले ती पृथ्वी ना या, ती एअर हॉस्टेस असा एवढी. आता काय सांगते माझी मज तरी बरी असं 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 हे दबक दबक तिकर बघ. अरे माझी गोरी दिसती र, मेले शिरा बोळी तुझ्या तोंडार एवढ्या लांब गेलो आपण, आणि तुका हैसर तुझ्या हडक्या दिसता, खुळोचा मात्र त्या जाऊन दे. आपण इकर कशा लागलोय? म्हणजे इकर कशा लागलोय? काम काय त्या तुला मास्तरी सांगितलं वचत नाही का? ती मास्तरी म्हणजे मंडी करी ती वरच्या पर्वाच्या खालच्या नातवाची सोनबाईची कोणतरी लागते ना र असा. अरे तिचो आजो थंडा मानवात भरडावर बडपाटा इतकी मी बघितलेलं. मग इथं ती तीनपट काम कशाला करायली? पण वसा रे तिका किती इतकी काळजी सांगू तुझ्या बायले. नाही नाही नको नको र, मला इकरच गार. पण मी काय म्हणते, कसं आपण एवढा खर्च करून इकर आलो? म्हणजे मी नाही सांगू शकत, इकर पाणी आहे का माती आहे, चंद्रावरची माती लाल आहे काली आहे का पिली आहे, केवढा खर्च बसून सांगतो आपण. अरे ता तर कायच नाही, मग माझी 10 एकर सुपारी आ मातीतला माका एवढा कळताना तेवढा कोणाकच करू शकतो. मोठं सुपारीचं वास इकर इकर पच्चा तोला माका सांगतय मातीतले. ए जास्त कदाली मारू नको, ती मास्तरी येतली आणि काय विचारतली या कामाचा बोल. अरे अशा 56 मास्तरी 57 चंद्र बघितला मी, काय समजला? 57 चंद्र याच्या बापाशी बघितले या, काय सांगतो? जाऊ दे रे. अरे ही माती आपल्या पारावरचीच वाटती रे. अरे पारावरची माती चंद्रावर कौरा आनंद सक्षण आहे. मेल्या तुझ्या औषधी तू घो भुट्याची बाती बघत आणि म्हणतात चंद्रावर माती सापडली, काय सांगत? अरे मी जाम माती खाल्ली. अरे माती खाऊ नका तू प्रभू, ती येता मास्तरी डोक्यात बसली. काम कर काम कर काम कर. अरे आंटी कोल्हापूर बेळगावकर काय काय मापा काढतो बघ बघ बघू. काय करा ले बेल झालं का नाही रे, काय करावं लागलीस? कसला वाद काढा लागलीस? काय तुम्ही काय खेळ विचारताय? हो विचारताय. असं पोझिशन घेऊन बसलेला तुम्ही विचारलं की झालं का नाही? आई हो तुमचा नेहमी नेहमी तमाशा असते बघा. याला तमाशा नाही, आमच्याकडे याला परसाकडे झालं म्हणतात. आई हो तमाशा म्हणजे फन्नी हो फन्नी फन्नी. हे बघ इकडे तुला सांगतो काय असते माहिती आहे काय, ही जमीन ही माती ही आमचीच आहे बघ. कळलं काय? पलीकडं राधानगरी धरण आहे. अरे तर राधानगरी धरण कुठं येणार? चांद्रनगरीचं धरण आहे पलीकडं, तिकडंडाचा पाड घालायचा, इथं ऊस लावायचा. ऊस बघ आता टरारून येतोय, खटक्या पॉटरी जाग्यावर पडती. कळलं काय?
आई हो आमचं नाम भिकच असतं बघा नशीब हो नशीब म्हणतोय मी इकडं पृथ्वीवर पण तुम्ही आम्हाला तुमच्यात घेत नाही इकडं पण असंच की हो तुम्हाला सांगून सोडतो ही जमीन आमचीच असते बघा हनुका येतच डोक्यात टनूच बघ सांगून सोडायचंय सांगून दे की तुमचीच माती आहे म्हणून नम्म भूमी नम्म मन्नू ही मन्नू आमचीच असते बघा मन्नू अरे असल हिरे मोती मन्नू आमच्या मातीत लय मिळत तू काय सांगायला लय छान आहेस आई हो मन्नू म्हणजे माती हो माती तिकडं पण तिकडं पृथ्वीवर पण तुमच्यापेक्षा कमी पाणी असूनही आम्ही त्याच्यातनं तांदूळ मिरची ज्वारी काढतो की हो तिकडं पण काढून दाखवू इथं तर तुम्ही सोडून बोला की हो जमिनीवरचा अधिकार म्हणतोय अधिकार काय सोडून झालायस बर ऐक माझं ठीक आहे तुला माहित आहे का या महाराष्ट्राच्या शेती धोरणामध्ये कृषी धोरणामध्ये शासकीय धोरणामध्ये आमचाच नातूळा असतोय बघ महाराज साताऱ्याचे कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्राचे आमचेच कळलं काय देशाचे कृषी मंत्री गृहमंत्री आमचेच चक्कीत जाळ आणि भुक्कीत गार असतात बघ सगळे जण कळलं काय विषय आहे काही दुसरी माती कोणाची असायची अय्यो ती पुणेरी मंडई येते ओ मागायला रिपोर्ट म्हणतोय मी रिपोर्ट तिला आता सांगून सोडतो की ही म्हणू आमचीच असते म्हणून दिवाळी अधिवेशन काय करून राहिलाय ते देवाधिदेव देवेंद्र तुमच्या इथले असले तरी महाराष्ट्राची सत्ता आमच्या इथूनच चालते बर अबे भैताळा काही बोलून राहिला का बे तू माझ्या निशाणा चुकला तिथं बर तू मला एक सांग असं काय भारी काय आहे काय तुमच्या बे मुंबई अरे आमच्या मुंबई विद्यापीठ आहे उच्च शिक्षण आहे अरे ऑपॉर्च्युनिटीज आहे तेवढंच नाही मंत्रालय आणि विधान भवन मी आहे की अबे या भोपन जिल्हे कसं सांगावं आता अबे राजा तू मला सांग मेट्रो पहिले कुठं झाली आमच्या इथं झाली तुमच्या इथं राहिले खड्डे रस्ते पहिले कुठं झाले आमच्या इथं झाले अबे रिझर्व्ह बँक आहे ना आमच्या इथं अरे पण पैसे काढता येतात का त्यातून अरे हो झालं हे बरोबर आहे बरं ते जाऊ द्या तुमच्या मुंबईत पुरा एनबेन कारभार असते ना हो ते म्हणे काय काय असते ते आलू बोंडाले बाबासोबत खाते अरे त्याला वडापाव म्हणतात वडापाव अरे त्याला काय जोडी म्हणतात आलू बोंड्यासोबत तर्री कशी लागते समान 36 गुण जोडते द्यायचे 36 असो बरं ते जाऊ द्या तुम्ही मला एक सांगा तुम्ही काऊन काऊन राहिले अरे विकास असो की राजकारण तुम्ही नेहमी वेगळ्या विदर्भाची भाषा करता आपले गुण ही निवडणुकीची हवा आणि सत्तेतील रंग हे बघूनच जमतात बरं सत्तेचे रंग म्हणे मंत्रालयात आमचा माणूस असल्याशिवाय विदर्भाचा विकास होणं शक्य नाही सांगून ठेवतो तुम्हाला मी बरं जाऊ द्या दिवसभर का बघायलाच करता का आता इथं ज्या कामासाठी आलो ते काम निपटून घेऊ ना आपण हा चला चला काम करा म्हणजे कसं परत गेल्यानंतर आम्हाला बी सांगता येईल की या विदर्भाचं पण योगदान होतं शासकीय कार्यात मातीला खतरनाक दिसून राहिली पण इच्छी काय वाटतं तुम्हाला कितीक बसन पयाटी याच्यात अरे पयाटी मला वाटते एकराली 20 क्विंटल बसन नाही तो होईन बाबा बोंडई लंबी अजून कोणती ओळी आहे कोणती नाही निरा भान फवारे मारू मारू बेजार अरे काय बोलून राहिला बे तू मी काय सांगतो मला तर वाटते तूर सोयाबीन पेरा 2 शिपा लावून पीक हाती घ्या भाव कायलेच नाही ना हो अरे चालतंय की मी शिफारस लावून चांगला भाव देतो की मग तर झालं बर पण मग तुम्हाला मती लागेल आमचं अरे परत गेल्यावर लक्षात ठेवा तुमचं बहुमूल्य मत
आमच्या साहेबांच्याच मागे ठेवा म्हणजे झालं बरं. माणूस आहे रे बा, मत 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 नीरा मताच्याच मागं लागलाय. तुम्हाला सांगतो काही बी पिको किती बी पिको शेतकऱ्याचं मरण हेच तुमच्या साहेबाचं धोरण आहे. हो असं ते तिकडनं मंडई येऊन डोक्याची मंडई करायच्या आधी पटापट रिपोर्ट रेडी ठेवा. लक्षात ठेवा, मत येऊ द्या आमच्या साहेबांच्या मागे. त्याचं पाहू पुढे पुढे. हो तुम्हाला सांगतो बा, जळगाव पासून अडलो गेलो पण एक कप चहा प्यायला भेटला नाही. बाई 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 काय सांगू तुम्हाला, नुसतं कंबरड मुडलं माझं. बघा गगन, मी बोललो त्या इमान पायलटले की जरा हळू चालले पट्ट्या, हळू चालले पट्ट्या म्हणतो का, ऐकतोय का? मग काय पहिले बोल नाही घेऊन झमका गेला तो. ते कस काय आवा, तो बी आपल्या धुडे जाऊन निघाला. धुडे आपले धुडे कारण की ते बाई मास्तरीन बाई त्या पायलटने सांगत होती की धुड्याले धुडे म्हणा, धुड्याले धुडेच म्हणा. नाही दीडशानी मास्तरीन बाई. बघा जाऊ द्या आता, आता काय करणार आपण. आधी आलो आहे तर जरा लिस्ट बनवू पाहू, आपल्या खाली आपल्या पुण्याचं लग्न करणार आहे. इना इथलं आहे असं की त्या दक्षिण ध्रुवावरलंय पाणी आहे म्हणजे चंद्रावर. कधी आपले वांगे होते का नाही, केळे होते का नाही, शेती होऊन का नाही, पान पडेल का नाही. अहो आपलं वय काय आणि आपण काय करताय नो, नाही तर एक गोष्ट बिलकुल कळत नाही बुवा. हाय माती देगी सर काय हवाय. अबन मी काय उघडं उघडं अंगण नाची राहिलोय का? अवं चंद्रावर 5-6 एकर जमीन भेटली आपल्याला, खाली पोरायला लगीन मस्त होईल त्याने धूमधामे. अव पोरायला लगीन पत्ता नाही आणि तुम्ही कसं चालत ना चाले. तू चुप बस, मला शांत बस जरा. मला यादी बघायची आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय काय लागेल त्याचं सामान पाहणार. माय पृथ्वीवर बी तू चुप बस, चंद्रावर बी तू चुप बस, असं काही चालू नाही. हा देखा शांत बस ना, शांत बस जरा. मला माझं काम करू दे. बर देखा रिपोर्ट देखा. तुम्ही खाला नाही का? मास्टरीन बाई ही राहिली बर का? हो आली आली ती. बघू झाला का रिपोर्ट बघू. हा 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 झाला ना, झाला झाला झाला. एक मिनिट एक मिनिट, हे पहा मला कशाचीही हाव नाहीये, तुम्ही हाव हाव करू नका. बाई हाव हाव म्हणजे हो म्हणाले ते हो. हा बरं ठीक आहे, या इकडं बघू काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये. अहो हा कसा रिपोर्ट भरलाय तुम्ही, तुम्ही तुमची नाव का नाही लिहिली? तुम्ही तुम नाव मी सांगत दिले मयना. मग ऐका मग सांग. जळगाव मा रेशन दुकान आणि त्या रेशन दुकानात तांदूस ना कोण्या, मी अख्ख्या खानदेश ना फेमस नाव बाय सोन्या. एक नंबर बोलणार ते का? ए ए ए सोन्या सोन्या, ए सोन्या टपरीवर बसलोय का आपण इकडं? हा तिथं चंद्रावर आहोत की नाही आपण? सरकारी काम चालू आहे. मग आपलं शाळेतलं नाव सांगा सांगा. शाळेतलं नाव, शाळेतलं मय नाव दगड आणि यो मय बायको पाती. लिहिते हा लिहिते द ग ड. असो चला बघू दे मला जरा एकदा रिपोर्ट. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हा मी तुम्हाला सांग,
सांगितलं होतं हा रिपोर्ट मला मराठीत हवाय, शुद्ध मराठी. हे तुम्ही इथं काय लिहिलंय? काय आहे? हई माती अमानी आमनी काय आहे? बाई तू शिकेल बिकेल नाहीये का? वा अहो तुम्ही माझं शिक्षण काढताय. हो हो बाई, मी बायकोला शिकलाय बरं, बी कॉम आहे बी कॉम. तो रिपोर्ट द्या. चला आणि आता बाकी पण पाहणी करायचे, चला लवकर. बाई गाय रामा डोस काम काय राहील बरं का, सांगितलं मी तुमले आणि चला ते पाहणी इणी पाणी करायचे. चला हो चला. हो मालवणकर अगरी बघू काय दिवे लावले तुम्ही दोघांनी, बघू दे जरा काय रिपोर्ट बनवलाय. कांदा पलटी घोडा फरार, हक्कांचाच या मातीच विचार. अरे येऊन येऊन येणार कोण? आमच्या साहेबांशिवाय आहेच कोण रे? कोणाच काय तर कोणाच काय, ही मण्णू आमचीच असते. हो पंडू भाऊ, हे आमचीच माती आमचीच जमीन, परिवारने मी आमचे नके हे मी आमचे. हे तिकडं काय दिसत ना त्या समुद्राच्या वर? समुद्राच पाणी. पाण्याजवळची जमीन माझी समुद्राजवळची जमीन माझी पण असता. तुम्ही दोघ तर काही बोलू नका, मी बघितलंय तिकडून तिकडं बसून नुसत्या चकाट्या पिकत होता. चल्ला वसाडा. तुम्ही काय जांगळबुंत करून आले बे? विदर्भ वेगळा नाही, विदर्भ नाही, चंद्र वेगळा झालाच पाहिजे, कापसाले भाव भेटलाच पाहिजे. काय तुम्ही ज्यात त्यात वेगळा विदर्भ वेगळा चंद्र, साहेबांना जाऊन सांगायलाच पाहिजे आता परत गेल्यात. अबे कोणाला सांगणं बे, तू घाबरतो का? आपण अळली कुठी तर जाशीन कुठी, मत मागले तर आमचं इथं या लागते ना तुले. अरे मग शपथ विधी पहाटे ओळखून टाकू ना मग आपण दोघं. हे वल्ला बोलले तुम्ही. चला आता हे लिहू मी रिपोर्ट मध्ये, हे लिहू. अहो सांगा ही माती कोणाची आहे? हे कोणाचं पोट चाललं रे बा? पांढरं फटक दिसून राहिलो कापसाच्या बोंडासारखं. का हो तुमचं आहे काय? कोणी आणलंय हा? कोणी आणलंय इकडे आपलं पोरं करून? हा आता मला हे पण रिपोर्ट मध्ये लिहावं लागणार. अगाय कसलं पांढराई पांढरं रशत पडलेलंच काय? बाप रे किती प्रश्न. मी चंद्र आहे चंद्र. अरे दादू मी ऐकलं होत चंद्र मोठा असतो. अरे तो मिनी असा. हा हाय आग्री. मी खरंच चंद्र आहे. जरी तुम्हा पृथ्वी असण्यासाठी मी मोठा असलो तरी माझा जन्म या सौर्यमालेमध्ये काही करोडो वर्षांपूर्वी झाला आहे. मी अजून माझ्या प्री टीनेज मध्ये आहे. अरे हे चंद्र मराठी बोलतो, परत जाऊन सांभाळा सांगायलाच पाहिजे की आमच्या साहेबांनी. निवडणुकीचा फायदा होईल की त्यांना? तुम्ही मराठी लोकच तर म्हणणार की माझा जन्म लोणार सरोवरातून तुकडा पडून झाला आहे. तसही मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की या मातीसाठी भांडू नका, भांडातून काहीही मिळत नाही. माझच बघा, मी माझ्या ताईशी म्हणजे पृथ्वीशी भांडून लांब झालो, पण आता कळतंय की भांडातून काहीही मिळत नाही. म्हणून तुम्ही लोक जेव्हा तुमच्या गावातून शहरातून देशातून बाहेर पडता तेव्हा एकत्र गुण्या गोविंदांनी राहा. आज माझ्याकडे भांडातून काय, ना काळी माती, ना बोलायला लोक, ना पाणी, ना ऋतू. तुमच्याकडे काय? ऍक्च्युली माझ्याकडे सत्तावन होरी आहे रे. सत्तावन काय समजलं? अरे का तर काय काय माझ्या 10 एकर सुपारीची झाडं असं आमच्याकडे कनी तांबडा पांढरा रस्सा आणि काटाकीर मिसळ असते बघ. आमच्याकडे हिवाळी अधिवेशन संत्रा कपाशीचे बोंड आहे.
की हो आमच्याकडे सगळं असूनही घेत नाहीत की हो तुमच्यात तुमच्यात. अरे 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 थांबा ऐका जरा. हा चंदू मामा आपल्याला काहीतरी सांगतोय. तो सांगतोय की ही माती पुन्हा एका प्रांताची नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. कळतंय का तुम्हाला चंदू मामा? चला तुम्ही आमच्या बरोबर पृथ्वीवर सुट्टीला. अगदी बरोबर. दर अमावस्येला मी तुम्हालाच तर भेटायला येतो म्हणून मी तुम्हाला दिसत नाही. तर आता तुम्ही सगळे लोक एकत्र न भांडता राहा. काय मंडळी आवडलं का ना?